आजा अरे सांग तुझ्या लेकीला काय भी खाल्लं नाही तिने अजून. हे बानू अगर रात झाली या दोन घास खाऊंगी की जरा. नाही बा जो पतूर माझं वरत संपत नाही तोवर मी काय भी खाणार नाही. अरे पण कवा संपणार तुझं हे वरत. हाय कुठे कुठे हाय तो दगुड राजा चिमित्कारच आहे म्हणायचा. मी नक्की सांगते ह्यो काही साधा सुद्धा दगड नाही. आता त्यात काही वेगळं असणार आहे. असणारच हसणारच. बानू हे तू काय करतीस ग आणि हे असं करून वाप यायची थांबणार आहे काय. पूर्ण एपिसोड पहा Z5. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुमच्या समोर सतत असण्याची मला सवय झाली आहे. तू जेजुरीत पहिल्यांदा आलीस तोपर्यंतचा काळ मी विरहातच काढला आणि आता पुन्हा तू माझ्या सोबत असूनही नसल्यासारखी आहेस. देवी असा एकही दिवस गेला नाही की तुम्ही मला अर्घ्य दिले नाही. असा एकही दिवस गेला नाही की तुम्ही माझी पूजा केली नाही. पण आज तुम्हाला केवळ पाहत राहणे शक्य नाही. देवी काय करू मी तुमच्यासाठी. हे सूर्यदेवा मी आयुष्यभर शिवभक्तासोबत तेजस्वी शक्तीची उपासना केली. आयुष्य सर्वार्थाने उजळून निघेल असं मला वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. सगळीकडेच अंधार दिसतो आहे. मला सगळं सहन करत एखादा आशेचा किरण दिसेल याची वाट पाहत होते. मी चुकलंच माझं. देवी देवी तुम्ही स्वतः एक तेजरूप आहात. तुमच्या आयुष्यात अंधार कसा येईल. मी तुम्हाला विनंती करतो हे शिळारूप सोडून तुम्ही पुन्हा आपल्या मूळ रूपात यावे. देवी माझ्या अपमानाचं रागाचं या शिळेत रूपांतर झालं. आता मला ठाऊक नाही परत कसं यायचं. सगळे मार्ग नाहीसे झाल्यासारखे दिसतात. तुम्ही स्वतःला अशा वेदना देणे योग्य नाही देवी. आणि तुम्हाला जर परत येण्याचा रस्ता दिसत नसेल तर मला तात्काळ श्री खंडेरायांकडे जावे लागेल. आज्ञा असावी. देवा देवा मला तुम्हाला अत्यंत महत्वाचे असे सांगायचे आहे. आपण जाणतात असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी म्हाळसा देवींनी सूर्य उपासना केली नाही. त्यांच्या उपासनेचा स्वीकार करणे हे माझ्यासाठी अपरिहार्यच असते. आणि त्याचे कारण आपण जाणतात. म्हणून मी म्हाळसा देवींना आता भेटलो. आणि कदाचित कोणाच्याही लक्षात आली नसावी अशी एक गोष्ट मला कळली. महामृत्युंजयाचा मंत्र तू पुन्हा तुझ्या रूपात यावीस म्हणून मी म्हणणार आहे. महासा तू केलेल्या भक्तीचे उपासनेचे पुण्य इतके आहे की महामृत्युंजयाचा हा प्रयोग मला करावाच लागेल. मात्र तुझा राग शांत होऊ दे महासा.
ओम त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमीव बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृता। यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमीव बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृता। प्रत्यक्ष पाहायचे होते, तू दिसत नव्हतीस, तमाशी काय अवस्था होती ते तुला काय सांगू। आज मी तुला सांगतो, तमाशापासून कधी दूर नको जाऊस, मी नाही राहू शकत तुझ्याशी। मला काय बोलावे कळत नाही, माझे माझ्या रागाने शिळेत रूपांतर झाले होते, मला देखील परत यावेसे वाटत होते, पण कसे यायचे मला ठाऊक नव्हते। मग अशा वेळी मला का नाही सांगितले? मला तुमचा राग आला होता, माझा आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। अशी माणसं पुन्हा माझ्या सोबत आहे, मला तुझ्या सोबत सुंदर क्षण घालवायचे, आता कसलाही राग नको, कोणतीही शंका नको। झाली का सारी सज्जता? हो, औक्षणाची सारी सज्जता पूर्ण झाली आहे, आता कधी एकदा म्हाळसाला भेटते असे झाले आहे। म्हाळसा पुरोवत झाली म्हणल्यावर मला किती आनंद झाला आहे ते मी नाही सांगू शकत। मी समजू शकते लतिका, म्हाळसा देवींचा क्रोध आता शांत झाला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे, आता जेजुरीत सगळे पुन्हा आनंदी होतील। देवी खंडेराय आणि म्हाळसा देवी आता कोणत्याही क्षणी कक्षात येतील।
आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. अर्धांश देवी देवाला आहे ती. तुम्हाला आज पाहून खूप बरं वाटत आहे. तुम्हाला येताना पाहिलं आणि लतिकाला औक्षणाची तयारी करायला सांगितली. एवढं कशासाठी? माळसा देवी, तुम्हाला इथे पाहून आम्हाला किती आनंद झाला आहे कसं सांगू. तुम्हा दोघांना एकत्रित पाहणं हे आमच्यासाठी नित्याचं आहे. आणि तुम्हा दोघांपैकी कुणीही नसेल तर जेजुरीला शोभा नाही. मी म्हसेला सांगितलं की ह्यानंतर जेजुरी सोडून मला सोडून कुठे जायचं नाही. आपण सगळे जे सांगत आहात ते मला कळत आहे, पण आपण सगळं इथेच बोलणार आहोत का? लतिका कशी आहेस? लतिका काय झालं? पुन्हा आम्हाला सोडून अशी जाणार नाहीस ना? देवी औक्षण करताय ना? साऱ्या खंडोबांनी मला या पेटीत काय भेट दिली आहे ते बघायचंच राहिलं बघ. भय ग काय आहे बघ बघ. पायतन आहेत वैर. मग काय आहे हे? अरे या खडावा आहेत महाराजांच्या पायामध्ये असतात ना अगदी तशात. अरे बा नीट बघ होत याला सोनं हिरा आहेत बघ. साध्या नाहीत या खडावा. बानू बोल की पायात घालून बघ की जरा. नाही बा ज्ञान आहे. अग पायात घालायला दिल्यात नव असं म्हणतोय. अरे पर काही व्हायचं तर नाही ना. तुझं बिना बानू आता पायात घालायची गोष्ट पायात नाही घातली तर त्याचा काय उपयोग सांग बर. तसं नाही रे बा गभ्या वाटते बघ.
अशा खडावा आधी बघितला नाही ना तवा उगा आपलं काय बी होत नाही त्या घाल खडावा पाया ठेव खाली ठेव तुझ्या संग जा खर तर मलाच काहीतरी द्यायचं आहे तिला पण काय द्यावं तेच कळत नाही मग खरंच देऊन टाका एकदाच काय द्यायचं आहे ते म्हणजे माझ्या शंका दूर होतील ही नाती देण्या घेण्याच्या पलीकडची असत याचा अर्थ ती राजवाड्यापर्यंत आली आता अंतरमहालापर्यंत यायला वेळ लागणार नाही तू तिला पाहिलंस खरं म्हणजे ती ओझरती भेट होती तुझी तुला काय वाटलं तिला पाहताना आधी साधी सरळ सोपी वाटली पण काय तिच्या डोळ्यात तुमच्या विषयी ओढ वाटली मला भरसा एक भक्त प्रजेचा एक घटक समोर कष्ट करून मला भेटायला आल्यानंतर त्याला मी कसा झिडकारू आणि तू एक विसरतेस मी तुझ्या सोबत होतो आपल्या समोर प्रजा होती त्यांच्या देखतच भेटलो ना यात मी काही लपवलो नाही अगदी साधी भोळी भाबडी भक्ती आहे त्यांची त्यांना मला भेटायचं होतं मला पाहायचं होतं माझ्याशी बोलायचं होतं पण माझ्यामुळे ते होऊ शकलं नाही मी खरं तर तिला नंतर अंतरमहालात बोलवणार होतो तुझी तिच्याशी ओळख करून देणार होतो तुम्ही खरं सांगता आहात होय कारण त्यासाठी तुळा मांडण्याची काहीच आवश्यकता नव्हती ही समोर आली असती तर तुला मी भेटवणारच होतो तिच्याशी बोलून तुझ्या शंका दूर झाल्या असत मला असं का वाटत आहे की मी त्या दिवशी रागवून निघून गेले ते चुकलं तर तिला नंतर अंतरमहालात बोलवणार होतो तुझी तिच्याशी ओळख करून देणार होतो तुम्ही खरं सांगता आहात होय कारण त्यासाठी तुळा मांडण्याची काहीच आवश्यकता नव्हती ती समोर आली असती तर तुला मी भेटवणारच होतो तिच्याशी बोलून तुझ्या शंका दूर झाल्या असत्या मला असं का वाटत आहे की मी त्या दिवशी रागवून निघून गेले ते चुकलं मासा आपल्यावर इतक्या मोठ्या प्रजेचं दायित्व आहे त्यात सगळ्यांना सारखं वागवायला नको का
आणि सिंहासनावर असताना कसली आलीत व्यक्तिगत सुख, कसली आलीत व्यक्तिगत दुःख. तुझ्याकडे सगळे आशेने पाहत आहे, तू त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी त्यांची अपेक्षा आहे, आणि तेही पूर्ण करावं हेही तुझे दायित्व आहे. अगं अशा मी ह्या खडावा घातल्या आणि त्या चमचम करायला लागल्या ग, लय घाबरले होते मी. आणि बानिस्ता माझ्याकडे बघून हसत बसला होता. अरे बानू, मला एक कळं ना ग, तो खडा तुला कसा गावला आणि ह्या खडावा तुला कशा दिल्या? मला काय ठाव, पण मला सांग, खंडोबांनी तुलाच बऱ्या दिल्या का खडावा? आता म्या काय सांगणार, त्यासनी वाटलं असेल म्हणून दिली असेल भेट. मी एक सांगू का? काय? मला तर वाटत या खंडोबासनी भी तू आवडती बघ. चल ग, म्हणजे तुझं आपलं काहीतरीच असत बघ. वय ग, तसच हाय. नाही तर मला सांग, इतकी लोक होती राज्याभिषेकाला, अजून कोणाला दिली का त्यांनी भेट? नाही का? आपण लांबून भेटाय गेलो होतो म्हणून दिला असल. नाही नाही नाही, आता तू काय बी म्हण, पर म्या म्हणती तेच खरं हाय बघ. उगा नाही खंडोबा लगीन सोडून तुला हत भेटाय आलं, उगा नाही त्यांनी तुला राज्याभिषेकाला गडावर बोलिवलं, उगा नाही त्यांनी तुला खडावा दिल्या, आणि उगा नाही त्यांनी तू इनलेली घोंगडी त्यांच्याजवळ ठेवली. म्हणजे खरच का ग, खरच त्यासनी मी आवडत असल? वय बानू, मला तर असंच वाटतंय बघ, त्यांना बी तुलाही आवडतीस. बा, अरे बा, काय झालं? हार, तुला काय झालं? मी एवढं सांगती आण, तुझं ध्यानच नाही बघ, कसला विचार करतोस रे एवढा? काय नाही, अरे सांग की रे, मला नाही सांगणार वय. अग बानू, काय बी नाही बघ, ते म्या विचार करत होतो कि ते तुला बा नाही का म्हणले असतील ते. तेच तेच मला बी समजना बघ. आणि तुला अजून एक सांगू का? काय? अरे ते मला असं बी म्हणले की ह्याच पाड्यावर माझा नवरदेव येऊन माझ्या संगत लगीन करून मला घेऊन जाईल. वय का, चांगलंय चांगलंय बानू. या महाराजांनी तुला अजून काही सांगितलं का? नाही र, अरे हेच सांगितलं बघ. का? काय नाही ग. काय झालं बा? अग ते बा नाही का. अरे बा, अरे ते मला काय बी म्हणू देत की, हाय तर म्या माझ्या बाची बानूच न, आणि म्या बानूच हाय आणि बानूच राहणार. माझ्या बान एवढ्या पिरमान माझं नाव बानू ठेवलं आहे, आता मी आता इसरेन वय, ते नाही चालायचं. काय बा? कुणाची आहे ग माझी पोर? माणसा, तुझ्यासाठी तुझ्या आवडतं केशरचं दूध घेऊन आले आहे. लतिका, ते काही नाही काही नाही, आधी तू हे घे मग आपण निवांत बोल, आणि मला काही कारण नकोय. हा,
घे. बर या दिवसात तूही काही खाल्लं नाहीस. आता आमच्या म्हाळसेचा चेहरा पुन्हा छान दिसायला हवा. किती काळजी घेते सगळं माझी. असं काय घ्यायलाच हवी. अक्कांनी बाबांनी नेवास येऊन इथे येण्याआधी माझ्यावर एवढं मोठं काम सोपवलेलं आहे. मी मात्र माझ्या वागण्याने तुम्हा सगळ्यांना दुखावलं. असा विचार करू नकोस. आम्ही इथे तुझी काळजी घ्यायला आहोतच. पण तू जेव्हा स्वतःची शिळा करून घेतलीस तेव्हा देवांनी म्हणजे तुझ्या ह्यांनी तुझ्यासाठी काय काय केले आहे माळसा. मला सांग ना काय काय घडलं ते. श्री खंडेरायांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू नव्हतीस तर त्यांनी अन्न पाण्याला हातही लावला नाही. तासून तास शिळेसमोर बसून असायचे किंवा अंतरमहालात एकटेच असायचे. एका क्षणी प्रधानजी लक्ष्मीदेवी आणि सगळ्यांनाच त्यांचीही काळजी वाटायला लागली. मी तरी काय करू लतिका. आयुष्यभर केलेल्या उपासनेमुळे जी शक्ती आली होती त्यामुळे मला जे हवे होते तेच घडले. मी स्वतःला शिक्षा केली. मला सगळ्यांपासून दूर जायचे होते. माझ्या जिवंत देहाला मी शिळेत रूपांतरित केले. ते झालं होऊन गेलं. आता तुझा राग गेला ना. हो आणि तू जे सांगितलंस ते मला जाणवलं. खरंच खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. जेणेकरून म्हाळसादेवींनाही खूप बरं वाटेल. प्रधानजी कल्पना चांगली आहे पण त्यात एक अडचण आहे. म्हाळसेचे आई वडील जर इथे आले आणि त्यांना इथे जे काही घडलं ते कळलं तर अजून गुंतागुंत वाढेल. आपल्याच मुलीची शिळा झालेली त्यांना कळलं तर त्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. म्हाळसादेवींचे माता पिता जेव्हा इथे येतील तेव्हा मी सर्व सेवकांना तशा सूचना देऊन ठेवेन. ती चूक सेवकांकडून होणार नाही. तेव्हा आपण काळजी करू नये देवा. परंतु एक मात्र खरं आहे देवा, या निमित्ताने जेजुरीत पुन्हा एकदा सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरेल. प्रधानजी लक्ष्मीदेवी तुम्ही दोघही सतत इथल्याच विचारत असता त्यातच मग्न असता तेव्हा तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे शब्दच नाही. देवा पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय.